नमस्कार। आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मी संतोष धुरी आम्ही सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलो होतो। तिथं बाहेर आल्यावर मीडियातले अनेक लोक उभे होते आणि त्यांनी बाईक देण्या संदर्भातली सूचना केली आणि आम्ही त्यांना बाईक देऊन बाईक देत असताना शिवाजी पार्कचे पोलीस इन्स्पेक्टर श्री कासार साहेब हे आले आणि मला खेचायला लागले। तर मी त्यांना विचारलं की आपण मला डिटेन करताय का, असं असेल तर तसं सांगा, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे। नाही डिटेन नाही करताय, फक्त साईडला रस्त्यावर सगळी गर्दी झाली असं त्यांनी मला सांगितलं। म्हणून आम्ही सरळ पुढे चालत त्या फुटपाथवर आलो आणि फुटपाथवर मी बाईक दिला। सगळे जे मीडियाकर्मी होते आणि तेही याला साक्षीदार आहेत, बाईक दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला पूर्ण घेराव घातला। मी त्यांना परत प्रश्न केला आणि या सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये आलेल्या आहेत। मी त्यांना परत प्रश्न केला, तुम्ही मला डिटेन करताय का? नाही, साईडला। आणि तिथे आम्ही निघालो, माझ्याबरोबर संतोष धुरी होते, तिथे आमची गाडी उभी होती आणि अक्षरशः मीडियाचा लोंडा आम्हाला 1-to-1 करायचा, आम्हाला 1-to-1 करायचा यासाठी माझ्या पाठी लागला होता। म्हणून आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यावर मला कासार साहेब खेचण्यासाठी पुढे आले आणि संतोष धुरी माझ्या बाजूला बसलेला असल्यामुळे त्याला खेचता आलं नाही आणि आमच्या ड्रायव्हरनी गाडी पुढे नेली। हा पूर्ण घटनाक्रम जो झाला सकाळी तो असा झाला। आता ती गाडी पुढे गेली, त्याच्यानंतर मी जेव्हा बातम्या बघत होतो त्या मीडियामधलं जर फुटेज बघितलं तर आमची गाडी पुढे गेली आणि आमच्या गाडीच्या साधारण 15 ते 18 फूट मागे त्या महिला अधिकारी होत्या, त्या पडल्या होत्या। आता आमच्या गाडी जर या डायरेक्शननी पुढे जाते तर पाठीमागे असलेला व्यक्ती कसा काय पडू शकतो आमच्या गाडीच्या धक्क्याने, नंबर एक। नंबर दोन, त्या ज्या महिला अधिकारी होत्या, आपल्याला माहित असेल पोलिसांचे प्रोटोकॉल, तर महिला अधिकारी पुरुष अधिकारी उपस्थित असताना कधीही पुरुषांना पकडायला जात नाही आणि माझ्या बाजूला ऑलरेडी 7 ते 8 पोलिसांचं कडं होतं, त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी मला पकडण्यासाठी किंवा संतोष धुरीला पकडण्याचा प्रश्नच येत नाही। त्या महिला अधिकाऱ्यांना आमचा स्पर्श सुद्धा झाला नाही हे आपण फुटेजमध्येही बघू शकता मीडियाच्या। मग असं असताना आम्ही महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घातली किंवा आमच्या धक्क्याने त्या पडल्या या अशा प्रकारचे आरोप आमच्यावर का होत आहेत? बरं, स्वतः सन्माननीय कासार पीआय साहेब हे उपस्थित होते। माझा कासार साहेबांना प्रश्न, आम्ही रोज भेटतो त्यांना, कासार साहेब तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा की आमच्या धक्क्याने त्या महिला अधिकारी पडल्या का? मी तुम्हाला तेव्हाही सांगितलेला आणि आजही सांगतोय शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला, आम्ही प्रत्येक वेळा तुम्हाला सहकार्य केलंय। ज्या ज्या वेळा आंदोलन केली संदीप देशपांडे स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालाय, पळून जायची आम्हाला गरज नाही, आम्ही कधी घाबरलेलो नाही। आंदोलनं केली असतील तर कायद्याप्रमाणे जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पार पाडलेली आहे। तुम्ही म्हणाला हजर व्हा, आम्ही हजरही सुद्धा झालेलो आहे, पण आज कुठलंही आंदोलन केलं नव्हतं। सकाळपासून कुठेही माझी उपस्थिती नव्हती। असं असताना सुद्धा तुम्ही जर जबरदस्तीने आम्हाला पकडत असणार तर आम्हाला विचारायचा अधिकार नाही तुम्हाला की आम्हाला तुम्ही का पकडताय ते। आणि त्या महिला अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे, ठीक आहे तुमची नोकरी आहे, तुमच्यावर दबाव आहे, सगळं मान्य आहे, पण ताई एकदाच म्हणून सांगा देवाला की आमचा स्पर्श किंवा आमच्या गाडीचा स्पर्श तरी तुम्हाला झाला का? आणि जर नसेल झाला आणि तरी तुम्हाला द्यावासा वाटत असेल जवाब, माझी काय म्हणणं नाही, पण मी खोटं बोलीन, तुम्ही खोटं बोलाल, पण सीसीटीव्ही फुटेज खोटं बोलणार नाही जे सन्माननीय राजसाहेबांच्या घराच्या बाहेर आहे। कॅमेरे खोटे बोलणार नाही, कॅमेऱ्यात कुठेही हे दिसलेलं नाहीये। तुम्हाला तुम्ही आमच्या पाठी धावत होतात, आमच्या पाठी पोलीस धावत होते आणि त्यावेळेला पोलिसांचा धक्का लागला हेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय। असं असताना जर तुम्हाला आमच्यावर गुन्हे टाकायचे असतील, कारण आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो, आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतो, आम्ही संजय राऊतांच्या विरोधात बोलतो, घाला। आम्ही जेलला घाबरत नाही, आम्ही पोलीस कस्टडीला घाबरत नाही, जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला आम्ही घाबरत नाही, आम्ही ती पूर्ण करायला तयार आहोत। ज्या ज्या वेळेला आंदोलन केले त्या त्या वेळेला हजर झालोय, पण अशा पद्धतीने खोटे जर गुन्हे दाखल करणार असाल तर मग मी हे सहन करणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, माझी पोलिसांना विनंती आहे की माझी बायको घरी एकटी असते आणि 6 वर्षाचा मुलगा असतो,
जे काय पद्धतीने मी तुम्ही रात्री 12-1 वाजता पुरुष पोलीस म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करता ते कृपया करू नका, माझी विनंती आहे पोलिसात पोलिसांसारखे वागा। आणि मी घरी नाहीये, मी कायदेशीर सल्ला घेतोय, या संदर्भात जो कायदेशीर सल्ला मिळेल त्यानुसार मी वागेन, हेही तुम्हाला मी स्पष्ट करतो। आणि किती दिवस ठेवणार आहात मला जेलमध्ये, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, मी त्या गोष्टीला घाबरत नाही। मी जी कायदेशीर प्रक्रिया असेल पूर्ण करायला तयार आहे, पण या पद्धतीने जर दबाव कराल आणि खोटे नाटे केसेस घालाल तर तेही मी सहन करणार नाही, आणि माझा कायद्यावर आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। एवढंच सांगतो आणि एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतोय, कारण मला प्रसारण माध्यमांशी बोलता येत नाही, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं म्हणणं जे आहे ते आपलं सगळ्यांपुढे मांडतोय। अनेक मीडियामध्ये पण अशा बातम्या आल्या की आम्ही धक्का लावला, हे लावला, सगळे मीडियाकर्मी उपस्थित होते, त्यांनी एकदा बातमी करताना जरा चेक करावं, त्यांचं व्हिडिओ फुटेज चेक करावं, ही माझीही त्यांना नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।